नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र हा जसा इथल्या गडकिल्ल्यांसाठी ओळखला जातो त्याचप्रमाणे इथल्या लेण्या, प्राचीन मंदिरे आणि त्यातील शिल्पकला या देखील तितक्याच प्रसिद्ध आणि सुरेख आहेत। त्यातीलच मूर्तिकलेचा आणि शिल्पकलेचा एक उत्तम नमुना असलेले महादेवाचे श्री भुलेश्वर मंदिर, याला पुण्याचे वेरूळ म्हणूनही ओळखले जाते। पुणे जिल्ह्याच्या पुरंदर तालुक्यातील माळशिरस या गावातील दौलतमंगळ या गडावर हे अप्रतिम मंदिर आहे। पुणे ते भुलेश्वर अंतर साधारण 50 किलोमीटर आहे आणि इथे येण्यासाठी 2 मार्ग आहेत। एक म्हणजे पुणे सोलापूर हायवेवरून यवत गावातून उजवीकडे, तर दुसरा मार्ग म्हणजे बोबदेव घाट किंवा दिवे घाटातून सासवड मार्गे भुलेश्वरला येता येते। आम्ही जाताना सासवड मार्ग, तर येताना सोलापूर हायवेचा मार्ग निवडला। एका दिवसाच्या सहलीसाठी लहान मुलांना तसेच मोठ्यांना देखील आवडेल असे हे सुंदर ठिकाण आहे। गडावर मंदिराच्या पायथ्यापर्यंत गाडीने सुद्धा जाता येते किंवा चालत येण्यासाठी खालून पायऱ्यांची सुद्धा व्यवस्था करण्यात आली आहे। नमस्कार मित्रांनो, आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत। आपल्या या चॅनलच्या माध्यमातून आपण पर्यटन, निसर्ग, इतिहास आणि संस्कृती या विषयावर नवनवीन व्हिडिओ आणत असतो। आज आपण आलो आहोत अशाच एका पुरातन यादवकालीन अशा भुलेश्वर या शिवमंदिराच्या भेटीला। साधारण 11व्या शतकात रामदेवराय यादव राजांच्या काळात या मंदिराचे बांधकाम, शिल्पकाम आणि मूर्तिकाम झाले आहे। याचे बांधकाम हे हेमाडपंथी असून यावर भूमी आणि मराठा शैलीचा पगडा दिसून येतो। त्यानंतर पेशवाईमध्ये तुकोजी होळकरांच्या मार्गदर्शनाखाली मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला। आदिलशाही राजवटीत जेव्हा पुणे शहर लुटून आणि जाळून निर्मनुष्य करून तिथे पहार ठोकण्यात आली होती, तेव्हा पुणे प्रांताचा कारभार याच दौलतमंगळ किल्ल्यावरून केला जात होता। मंदिराच्या पायऱ्यांवरच 2 सुरेख मूर्त्या आपले स्वागत करतात। मंदिराच्या आत प्रवेश केल्याबरोबरच आपल्याला जाणवते की आपण एका वेगळ्याच अद्भुत दुनियेत आलो आहोत। इथल्या मूर्त्या, भिंतींवरचे शिल्प, खांबांवरचे आणि कमानींवरचे नक्षीकाम पाहून डोळे अक्षरशः दिपून जातात आणि मनोमन आपण या शिल्पाकृतींविषयी आणि कलाकृतींविषयी आश्चर्य व्यक्त करतो। आपोआप त्या कलाकारांबद्दल आपल्या तोंडून गौरवोद्गार बाहेर पडतात। इथल्या बऱ्याचशा मूर्त्यांची यवनांच्या आक्रमणात तोडफोड केली गेली आहे। त्या सुंदर मूर्त्या अशा भंगलेल्या अवस्थेत पाहून मात्र फार वाईट वाटते। एवढ्या सुंदर कलाकृती तोडताना त्यांना काहीच कसे वाटले नसेल याची खंत सतत वाटत राहते। पण असो, जेवढे उरले आहे तेवढे छान जतन करून ठेवणे हे आपल्याच हातात आहे। ह्या मंदिराची रचना ही गर्भगृह, अंतराळ, सभामंडप आणि नंदीमंडप अशा 4 भागात आहे। मंदिरात वेगवेगळ्या ठिकाणी रामायण आणि महाभारतातील कथा शिल्परूपात साकारल्या आहेत। आजही त्या शिल्पांमधून सर्व कथा आपल्याला बोलक्या भासतात। त्याचबरोबर हत्ती, सिंह, माकड, घोडे आणि उंट यांची शिल्पे आपल्याला पाहायला मिळतात। गर्भगृहातील शिवलिंगाच्या संगमरवरी बाणावर पितळी मुखवटा बसवलेला आहे। बाण काढल्यावर खाली आत 3 मुख्य लिंगे 3 कोपऱ्यात उंचवट्याच्या स्वरूपात असून ती ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांची प्रतीके आहेत। मंदिरातील नंदी हा आजही अखंड अवस्थेत असून ही मूर्ती सुंदर आणि भव्य आहे। नंदीच्या उजव्या बाजूस
कासवाच्या आकाराच्या आसनावर सुद्धा पूर्वी नंदी असावा असे म्हणले जाते. या मंदिराचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथे आपल्याला स्त्री रूपातील गणेशाची दुर्मिळ अशी मूर्ती पाहायला मिळते. प्राचीन वाङ्मयात व स्कंद पुराणात 64 योगिनींच्या यादीत या गणेशाचा विनायकी असा उल्लेख आढळतो. गणेशाची अजून एक दुर्मिळ अशी योगासनातली मूर्तीसुद्धा आपल्याला इथे पाहायला मिळते. मंदिराच्या आवाराभोवती असलेल्या भिंतीला 16 देवकुलिका म्हणजेच देवळे आहेत. अशाच एका देवळातील विठ्ठल रुक्माईची मूर्ती आम्हाला खूपच भावली. नमस्कार, आपल्याबरोबर आज भुलेश्वर मंदिराचे पिढीजात पुजारी असलेले श्री शुभम आपल्याबरोबर आहेत. ते आपल्याला या भुलेश्वर मंदिराची थोडी माहिती सांगतील. मंदिराचं बांधकाम हे 3 टप्प्यात झालं होतं. पहिल्या टप्प्यात 9व्या शतकात चालुक्यांनी मंदिराच्या गाभाऱ्याचं काम केलं. मंदिरातले शिवलिंग आहे ते स्वयंभू, त्याच्याखाली ब्रह्मा विष्णू महेश तीन शिवलिंग आहेत. तिकडे 5 पेढे केळी दूध ठेवला, तो कसा तो घेतला जातो, नाही सावतो. बाकीच्या साईडचं जे बांधकाम आहे, जे खांब वगैरे, ते यादवकालीन, जे नक्षी काम वगैरे ते यादवकालीन. राधाकृष्णदेवराय यादव यांनी 12व्या शतकात त्याचं काम केलं होतं. त्यानंतर ना माधवराव पेशव्यांनी 17व्या शतकात मंदिराचा जीर्णोद्धार केला, म्हणजे चुन्याचं काम ते माधवराव पेशव्यांनी केलं होतं. आणि आदिलशाही सरदार मोरारजी होते, त्यांनी ते गडी बांधली होती, एवढंच मंगळाचं नाव होतं. आदिलशाही ज्यावेळेस सॉरी होते आपल्या स्वराज्य, हां त्यावेळेस मंदिराचे आपल्या पूर्वजांनी निर्माण केलेले हे सर्व वैभव पाहून आपली संस्कृती किती महान आहे याचा परत एकदा अनुभव येतो. हा ठेवा आपण आवर्जून पाहिला पाहिजे आणि पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवला पाहिजे. असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही देखील तुमच्यापर्यंत घेऊन येत राहू. तेव्हा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन पर्यटन स्थळी. नमस्कार.